कर्नाटक सरकारने सावरकर आणि हेडगेवारांचे धडे अभ्यासक्रमातून वगळले, उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार, देवेंद्र फडणवीसांचा सवाल। पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप वाढला, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दर ठरलेत, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात। भ्रष्टमंत्र्यांना बाजूला केल्याशिवाय राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, केंद्राने विस्तार रोखला, शिंदेंच्या हातात काहीही नाही, संजय राऊतांचा हल्ला बोल। अतिउत्साही कार्यकर्त्याने जाहिरात दिली, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कुठून आले, अजितदादांचा सवाल। अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, दीपक केसरकरांची खुली ऑफर, तर दादा राजकारणातले अमिताभ बच्चन, सर्वांना हवे हवेसे, सुप्रिया सुळेंचा विरोधकांना चिमटा। पवार धमकी प्रकरणात माझा संबंध नाही, संशयित सौरभ पिंपळकरची साम टीव्हीला माहिती, बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे, मिटकरी आणि आव्हाडांवर मानहानीचा दावा करणार। औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात इंदोरीकर सुप्रीम कोर्टात जाणार, लिंगभेदासंदर्भातील वक्तव्याप्रकरणी कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश। माऊलींच्या पालखीचं जेजुरीत आगमन, पालखीवर भंडाराची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दुमदुमली जेजुरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।